देशातल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये चित्र असं आहे की एखाद्या सोसायटीमधल्या दोन विंगमधल्या दोन मैत्रिणी किंवा दोन मित्र सोसायटीच्या पोर्चमध्ये एकमेकांना भेटतात आणि म्हणतात की 10 वाजता फेसबुकवरती ऑनलाईन ये आपण चॅटिंग करू. शेजारच्या विंगमधल्या दोन मुली. आजच्या शाळेतल्या आणखीन कॉलेजमधल्या पिढ्यांची अवस्था अशी आहे की समोरासमोर ते बोलू शकत नाहीत, त्यांना फक्त चॅटिंग करतायत मोबाईलवरती किंवा फेसबुकवरती. घरातली परिस्थिती अशी आहे की घरं जितकी जितकी मोठी होत आहेत प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य जपलं जात आहे. प्रत्येक मूल आपापल्या रूममध्ये जाऊन जेवण घेत आहे, एकत्र जेवायला वेळ मिळावा म्हणून लोक हॉटेलमध्ये जात आहेत. नेमक्या ह्याच गोष्टीवरती बोट ठेवणार एक सुव्यक्ती. तरी संपूर्ण जगात भारतामध्ये कुटुंब व्यवस्था बऱ्यापैकी शाबूत आहे असं म्हणायची परिस्थिती आहे, पण ती हातातून दिसतू नये म्हणून अशाच विचारांची गरज आहे. विलक्षण सुरेख गीत दिला श्रीधरजींनी, इतकं सुंदर सा चालेने सजवलेलं आहे. खरं तर हे शब्द अनेकांच्या घरातल्या भिंतींवरती असतील. ऐकूया. अनेकांच्या यांनी सांगितल्याप्रमाणे घरांच्या भिंतीवर ही कविता लावली आहे पुण्याच्या श्रीमती विमल निमे यांची. बप्पू काळेने मला गाण्याला या गीताला चाल लावायला सांगितलं होतं. मुकड्याला चाल लावली त्यांना ऐकवली, आमच्या घरी आले असताना त्यांना ऐकवली आणि ते म्हणाले नंतर पुढची कधी, म्हटलं ऐकवतो काही लावल्यानंतर सुरू प्रयत्न करतो. दुर्दैवाने 2 महिन्यातच त्यांचं निधन झालं आणि मला अजून मनात ती रुखरुख आहे की त्यांना ती पूर्ण चाल ऐकू शकलो नाही. अतिशय सुंदर कविता आहे, आपण ऐका. घर सावे घर सावे नकोत नुसत्या भिंती, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हारा. तिथे असावा